बंदिश आहे. या बंदिशीमध्ये खासाबांची जी रचना आहे याच्यात त्यांनी सगळं उत्तरांग दाखवलंय. अस्थायी अंतरा संचरण यभो, जास्त आशय सांगायचा असेल तर उत्तरांग सगळं याच्यामध्ये जास्ती सांगितलं आहे. आदरातान आ
थांबायचं ते काम, त्याच्यानंतर मात्र आता आपली आली उठायची जागा तेव्हा वर जायला. साधारण बंदिशी अशा आहेत, खबरदार माझ्या वाटेला साहेब हे सगळं जमणार आहे का तर हात लावा असं. म्हणजे बाबा गाऊ शकशील रे तू असं नाही, गाऊ शकणार नाही असं, तो चॅलेंज घेणारच गाऊ शकेल जाऊन पुढे अशा तऱ्हेने त्या म्हणाल्या ना बघाशी की तुम्ही क्रम बदलला की काय. मी बदलला नव्हता पण काय माहितीये की शिस्त लागली ना सगळी घराण्याची, ती अशी आहे की बोलताना सुद्धा पांढरी पास पाहिजे माझा बोलताना सुद्धा जे ठरलंय ना त्या शिस्तीने म्हटलं पाहिजे. तर त्याच्यातले दोन प्रवाह कसे सांगतो तुम्हाला की जयपूर घर मी घराणं मानत नाही आणि घराणं म्हणजे घरात आणलेला चंपू गंगेचा असा वगैरे ताईने किशोरी त्यांनी म्हटलंय तुम्हाला माहिती असेल त्याच्यावरती कृष्ण वाद विवाद वगैरे झालाय. पण असं असलं तरी नेहमी ते जयपूर घराणं असा शब्द वापरत नसत नुसतं, त्याला एक प्रिफिक्स असायचं आमचं जयपूर घराणं. आणि त्यांना खूप अभिमान होता जयपूर घराण्याचा आणि त्या नेहमीच म्हणायचे की संगीत किती भव्य आणि उदात्त आहे हे ह्या घराण्याने दाखवलं असं म्हणायच्या. तर ती शिस्त जी आहे ती असली पाहिजे असं त्यांना वाटायचं. आणि आपण शिस्तीत नसतो आणि त्या क्रमापेक्षा वेगळं केलं तर बुद्धी चातुर्य वापरून ते आम्ही शिस्तीतच कसे आहोत हे सांगायचं असा त्यांचा बाणा होता. आणि दोंडूताई जर तुम्ही शिस्त मोडली तर तुम्हाला मोडण्याची हिंमतच कशी होते, तुम्हाला त्या क्रमापेक्षा वेगळं सुचूच कसं शकत. म्हणजे फार मोठा काहीतरी गुन्हा आहे, म्हणजे अजून निदान 10 वर्ष त्या परंपरेमध्ये स्वतःला घोटून घ्या म्हणजे मग तुम्हाला असं अधवा तद्वा काहीतरी सुचणार नाही असं ते प्रभाव होते. जयपूर घराण्याच्या म्हणून आपण ज्या बंदिशी म्हणतो त्या त्यांचा मूळ स्रोत काय, कुठून आल्या असाव्यात, कशा आल्या असाव्यात. म्हणजे जयपूर घराणं म्हटल्यानंतर अल्लादिया खान साहेब हे आपल्या सर्वांना समीकरण माहिती आहे, पण तरी सुद्धा जयपूर घराण्याचा अभ्यास सांगतात की अल्लादिया खान साहेब म्हणजे जयपूर घराणं नव्हे, त्याच्या आधीपासून जयपूर घराणं आहे आणि अल्लादिया खान साहेबांनी त्याला एक आणखीन मोठं असं वळण दिलं. तर ह्या घराण्यात ज्या बंदिशी गायल्या जातात त्या बंदिशी कुठून आणि कशा आलेल्या आहेत, त्या कशा तऱ्हेने संस्कारित झाल्यात, हा तुमच्या अभ्यासामध्ये वसंतीचा एक भाग आला होता का आणि आला असणार असतो, तर ते स्रोत कोणते आहेत याविषयी जरा तुम्ही सांगा. या सांगते जयपूर घराण्याचे म्हणजे त्यांच्या बंदिशींचा मूलाधार म्हणजे अल्लादिया खान साहेबांकडे असलेलं अगणित अशा ध्रुपद धमार आणि चिजांचं भांडार. त्याच्या जर प्रामुख्याने भाग करायचे झाले तर ह्या भंडारामध्ये काही पारंपरिक बंदिशी होत्या. दुसऱ्या प्रकारच्या बंदिशी अशा होत्या की इतर गुणीजनांकडून मिळालेल्या आणि अल्लादिया खान साहेब गात असत अशा बंदिशी. आणि तिसऱ्या प्रकारच्या बंदिशी म्हणजे स्वरचित बंदिशी, म्हणजे त्यांनी स्वतः रचलेल्या बंदिशी. स्वरचित बंदिशीत सुद्धा आपल्याला भाग करायचे झाले तर ते 3 भाग करता येतील. पहिला म्हणजे त्यांनी ध्रुपद धमारातून ध्रुपदातून ख्यालामध्ये परिवर्तित केलेल्या अशा बंदिशी की ज्यांची उदाहरणं काही देता येतील, आपलं रायसा कानडामधलं री तुम समज
हे जर घेतलं. आता तिलकामधली जी अश्मिते गाणार आहेत ती बंदिश सुरसंगत, ही बंदिश ही पण ध्रुपदातून आलेली आहे. किंवा बहादुरी तोडीतली बंदिश ही सुद्धा ध्रुपदातून, बहादुरी तोडीतली बंदिश वासंतीतही गाणार आहेत नंतर या बंदिशी. आणि इतर अनेक वैष्णवपंथी भजनातून काही त्यांनी बंदिशी बांधल्या, त्याची सुद्धा मला वाटतं सर्वांनाच माहिती असेल. म्हणजे हवेली संगीतातून त्या काही पदा, ती जी पदं होती त्याच्यातून आल्या. आणि त्याचं उदाहरण नेहमीच सांगतात की मेरोपिया ही जी नायिका कन्नडातली आहे, आणि प्यारी पग होले ही सावनीची देवदेव सुद्धा म्हणतात की ह्याच्यातून आली. नंतर तिसरं आपण सांगू तर अमतिया नावानी त्यांनी ज्या स्वतः रचल्या बंदिशी, तर त्या बंदिशी त्याच्यात डागुरीची बंदिश, नंतर वराठीची बंदिश, शंकरा रागातली बंदिश आहे, नंतर आददाता अंत ही जी मी मगाशी म्हटली मालकंस म्हटली ती बंदिश आहे, तर त्या अहमद पिया नावाने केलेल्या बंदिशी असं म्हणता येईल. त्यातल्या ध्रुपदातून ज्या ख्यालाच्या बंदिशी बनल्या त्याच्यात तुम्हाला गायचंय वसंतीतही खरं आहे, पण त्या बंदिशींचं थोडं नाही ते पुढे गायचंय, थोडं वैशिष्ट्य त्या बंदिशींचं सांगा की ते ध्रुपद नाही आहेत पण ध्रुपदातून आलेल्या आहेत त्या. आणि आता म्हणजे आताच त्यांनी मांडली ती आददातांत ही जी बंदिश आहे ह्याला अस्थायी यंत्र संचारी आभोग चारी भाग आहे, आणि तरी ती ध्रुपद नाही. ध्रुपद आहे तर ह्याला म्हणजे ध्रुपदापासून त्याचा ख्याल पण वेगळं हे खान साहेबांनी कसं केलंय त्याचं. आणि ख्यालाचं लालित्य जेवढं राहील ते राखून मग त्या बंदिशीच्या रचना केल्या, की कुठेही दुसरं त्याचं रूप न बदलता जेवढा ख्यालाचा ख्याल पण त्याच्यात दाखवता येईल तेवढा त्यांनी तो बदल केला. तालाच्या बाबतीत काही बदल केला का की ताल त्यांनी त्या त्या प्रमाणात रूप तीन ताल रूपक आणि हे छपताल असे सुलतालाचं हे झालं. मागच्या प्राचीन संगीतातलं सुलताल आदिताल चौताल 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 हे बदल करून त्याप्रमाणे त्यांनी तीन ताल झपताल आणि रूपक अडा अशा पद्धतीने ताल बदलले. किंवा ध्रुपदातून सुद्धा आणताना त्यांनी ध्रुपद हे कसं आपण हात धरून चालाने म्हणू शकतो, हातावर ताल धरून म्हणू शकतो, कारण मात्रे मात्रेशी त्याचा किंवा मात्रेशी मी म्हणा मी एक अष्टमांश अशा भागापर्यंत त्याचा संबंध असतो आणि तो दाखवला जातो आपण हाताने तालबद्ध असतं. ते ताल वाजवला नाही तरी सुद्धा आता त्या जी बंदिश गातील त्याच्यात ताल दिसतो. बिन ताल वाजवता जरी सुद्धा तुम्ही सुरसंगत राग विद्या ही बंदिश आहे तथा गातील तर ते तुम्ही तालाचा ठेका न लावता सुद्धा पहिली वेळ तुम्ही म्हणून बघा की ताल चालू आहे असंच वाटतं. रूपक त्याच्यातून दिसतोच ताल त्या सादर करणार आहेत. पहिली गोष्ट मी आधी त्यांची आभारी आहे की आमच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभागी व्हायचं ठरवलं आणि आम्हाला प्रोत्साहन दिलंय इथंपर्यंत तुमच्यापर्यंत त्यांनीच आणलेलं आहे, तर मी त्यांची अतिशय आभारी आहे की या कार्यक्रमामध्ये त्यांनी स्वतः सहभाग घेतला आणि आम्हाला चांगलं प्रोत्साहन दिलेलं आहे इथंपर्यंत आणलेलं आहे, नाहीतर मी हे तुमच्यापर्यंत कसं पोचवू शकले असते. सोपं काम आहे असं मी समजते कारण सुरसंगत फार लहानपणापासून मी गाते आहे, पण नाही पण म्हणजे सोपं काम सोपं समजून उपयोग नाही हे मला आतापर्यंतच्या डिस्कशननी समजलेलं आहे. Ah, 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 ah
Yeah.
असे श्रोतेही कसे आहेत की बंदिशी बरोबर सगळे बंदिश म्हणत आहेत. आणि सुरेश दादांनी पुष्कळता हे म्हटलेले आहे. परवा सुद्धा एका कार्यक्रमामध्ये त्यांनी उदाहरण पण हेच दिलं की जयपूर घराण्याच्या बंदिशी एकतर पल्लेदार, दोन तरी कमीत कमी आवर्तन, तीन आवर्तनाच्या सुद्धा असतील, म्हणजे 1.5-2 मिनिट बंदिश चालू असेल आणि पुन्हा त्याच्यात असे खाने खोने की ती बीटला बीट अक्षर असं नाही, बीटच्या मध्ये अक्षर असणार ऑफ बीट आणि इंट्रिकेट अशी सगळी ती अगदी अतिविवक्षित अशी रचना. आणि तरी सुद्धा माई म्हणजे गाणं तपासुनी मोगुबाई कुर्डीकर आपल्या शिष्यांना शिकवायच्या, कौशल्यताई किशोरीताई असायच्या, पद्मताई असायच्या त्यावेळेला, आणि त्या 4-5 जणी ती संपूर्ण 3 आवर्तनांची विलंबित 3 तालातली बंदिश इतकी एका सारखी एक म्हणायच्या. आणि त्यात बंदिश पूर्ण केली की असं वाटायचं की संपलं, आणखी काही नको, असं तबला वाजवत असताना सुद्धा म्हणे तबला थांबावा असं वाटायचं, असं सुरेश दादा नेहमी सांगतात. तर त्याचा थोडासा प्रत्यय इथे येतो आहे मला, सगळे गायक लोक बसलेले असल्यामुळे सकल दुःख सुरू झालं की सकल दुःख सुरसंगत म्हटलं की सगळे संगत सुरू होत आहे, काय बाध आहे. मला एक प्रश्न पडला होता होता असं म्हणतो कारण थोडस उत्तर ते मला पुढचं काय बघितल्यानंतर अंदाज आला, पण ते तुम्ही उत्तर तुम्ही द्या की नाव जरी तुम्ही नित्युंदन ठेवलं असलं तरी नित्या म्हणता, विद्याधर नाव ठेवलं तर विद्या हाक मारतात, म्हणजे मुलाचं की मुलीचं पण कळू नये असं शॉर्टफॉर्म करायची सवय आपल्याला बोलण्यात असतेच. म्हणजे कशासाठी म्हणतोय की बंदिश एवढी मोठी असली तरी शेवटी मुखडाच, मग एवढी मोठी बंदिश कशाला आणि त्याच्यात एवढं मोठं काम कशाला, बंदिश दाखवणं हा उद्देश आहे का? लाईट गाण्यामध्ये गाणं दाखवणं हा उद्देश असतो, मुखडा दाखवायचा, अंतरा दाखवायचं, कवितेची ओळ दाखवायची हा उद्देश असतो, पण इथे तुम्हाला राग दाखवायचा उद्देश आहे. असं असताना एवढी इंट्रिकेट बंदिश का बांधलेली आहे असं मला प्रश्न, म्हणजे चांगलं खूप केलेलं असलं की मग शेवटी असं सुचायला लागतं ना की का बाबा. तर त्या प्रश्नाचं थोडंसं उत्तर पुढची तुम्ही जे सांगणार आहात बंदिश बहादुरीमधली त्याच्यामध्ये मिळत आहे, पण काय असावं व्यक्तीच्या आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्याला जे महत्व आहे तेच मुकड्याला महत्व आहे बंदिशीच्या. काय म्हणते का मुकड्याला महत्व आहे पण तरी सुद्धा ना मेंटेन करायला बघतो फार आपण. मुकडा जरी सुंदर असला ना तरी एव्हरीबडी ट्राईज टू मेंटेन याच्याप्रमाणे, त्यामुळे ते त्याच्यात फार आहे. ह्या जयपूरच्या बंदिशींमध्ये फार आहे की अगदी 3-3 आवर्तनांची बंदिश आहे, ती सुद्धा पुन्हा त्यात ऑफ सगळे आणि चपखल यायला पाहिजे. चपखल हा तो तुमचा शब्द खास आहे, यायला पाहिजे ज्या जागेवरून उठतो तिथूनच उठला पाहिजे आणि तिथेच संपला पाहिजे, वाट बघत असं नाही. त्या लघूला मागासपासून मी तुम्हाला म्हणून दाखवलं होतं की तिथे म्हणजे तिथेच येणार की तो लघू संपतो अस्थायीचा, त्याच्यानंतरच्या लघूला मुखडा सुरू होतो. मी मुखड्याचं वैशिष्ट्य नाही विचारलं, मी असं विचारतो की एवढी दीर्घ आणि इतकी इंट्रिकेट आणि इतकी कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स म्हणजे आर्किटेक्चर वाटावं अशी बंदिश कशासाठी असं असो. पण आपण पहिलं काय करूया आहे बहादुरींची बंदिश तुम्ही आईचं म्हणणं असेल ना काहीतरी अधिक जास्त आशय सांगायचं आहे आज त्याच्यातला आशय मोठा सांगितला जातो त्या बंदिशीमध्ये. बहादुरीची बंदिश आहे कदाचित त्याच्यात उत्तर असेल किंवा मला वाटतंय ते उत्तर चुक आहे की बरोबर आहे ते मी टॅली करतो. Ah.
साक्ष असू शकेल म्हणजे ती आणि मी एकत्र असताना ते बोलले तसं म्हणत नाही मी पण नंदिनीशी त्या बोलल्या असणार. एकदा मी त्यांच्याकडे गेलेला असताना त्या नेहमी किंवा बरेचदा असायच्या तशा अस्वस्थ आणि का असं काय झालं तर मला विचारलं एका चांगल्या गवयाचं गाणं झालं होतं त्या गाण्याला तू गेला होतास का. म्हटलं नव्हतो गेलो मी जात इतका काय जात नाही ना नव्हतो गेलो फुकट काय असं ते झालं सगळं ठीक पण काय झालं काय त्या गव्याचं तर त्या म्हणाल्या की रामकवीतली आमची बंदिश गायला आपल्या घराण्याची गायला असेल म्हटलं मला काही कळलं नाही म्हणजे का ते तर 2-5 मिनिटं गेली त्यांच्या लक्षात आलं की मला काही कळलेलं नाही आणि मला त्यात का त्या अस्वस्थ ते कळलेलं नाही. 5 मिनिटांनंतर मला म्हणाल्या ही बंदिश मला येते म्हणाल्या मला माईने शिकवली पण मी कधीही कुठे म्हटली नाही मला येत नाही का म्हणतात पण मी म्हटली नाही. अरे ती बंदिश कशी आहे ती म्हणता आल्याशिवाय म्हणायची का. म्हणजे त्या एकेका बंदिशीविषयी ह्या घराण्याच्या मोठ्या गायकांना किती प्रेम किती आत्मीयता आणि त्या ना म्हणजे त्या कुठे कुठच्या स्तराने त्या बंदिशींकडे बघत होते ते कळतं की म्हणता आली म्हणून म्हणायची गोष्टच नाही. इतकी ती सुंदर आहे की तुम्ही इतके जर गाण्यात तुम्ही करू शकणार असलो तर हात लावा त्याला नाही तर हात लावू नका आणि तो अस्वस्थपणा होता. पण हे आम्ही गेले 2 दिवस ताईंच्या सहवासात पाहतोय की एखादी बंदिश म्हणतात आणि म्हणतात काय बंदिश म्हटली तरी केवढा आनंद मिळतो. सो हे ब्लेसिंग आहे त्यांना हे आणि त्या त्यांच्याकडून आमच्यापर्यंत पोहोचव. मला असं वाटतं की हे सगळे सोन्याचे तुकडे माझ्याजवळ आहेत. ती म्हणत ना सोन्याचे तुकडे कशा होतं मला पुन्हा धोंडूताईंची गोष्ट आठवली की धोंडूताई कार्यक्रम करायला लागल्या होत्या नुकत्या त्यावेळेला आणि त्यांच्या गुरुजींनी केसरबाईंनी त्यांना सांगितलं की कार्यक्रमाला जातेस तर असं लंकेच्या पार्वतीसारखं जायचं नाही आपण राजासारखं जायचं राणीसारखं म्हणून त्यांनी आपले दागिने घेतले आणि सगळं हे घालून जा.
दंडुताई म्हणत आहेत एक एक दागिना असा होता की एक इस्टेट अख्खी होती ती गाणं शिकण्यासाठी विकली म्हणला. दुसरा एखादा दागिना माझ्या हातून जर हरवला तर दुसरी इस्टेट नाही आहे विकायला, असा तो दागिना होता. म्हणून विचार करून दंडुताईने त्यातल्या फक्त कुड्या घेतल्या आणि घातल्या. का म्हणत कानात पक्क्या बसवलेल्या असतात ते पडायच्या नाहीत आणि हरवायच्या नाहीत म्हणून तेवढं घेतलं. गुरूंचा मानही राखला आणि बाकी. पण म्हणत तर केसराईना राग आला होता की मी देते आणि तू कसं घेत नाहीस असं. तर दंडुताई म्हणाल्या की मला असं उत्तर सुचलं आणि ते खरं खूप खरं होतं म्हणून ते सुचलं. त्या म्हणाल्या की तुम्ही गळ्यात जे एक एक बसवून दिलंय ना ते ह्या हिऱ्या माणकापेक्षा सुद्धा मोठे हिरे माणक आहेत. आणखीन काही नको, मी आ केल्यानंतर दौलत उधळलीच जाणार आहे. हा तर ह्या बंदिशीचा जो विषय होता ना की आपण बोलताना ह्या बंदिशीचा काहीतरी तुमचा किस्सा आहे गुरुजींचा. तो किस्सा म्हणून नाही, मी किस्सा सांगा तुम्ही पण त्याच्यातनं बरंच उद्बोधन होऊ शकतं म्हणून तुम्ही सांगा. मी आजारी होते, माझं ऑपरेशन झालं होतं आणि आप्पा मला बघायला आले. म्हणजे कानिटकरांनी बंदिश मला शिकवली, त्यामुळे पाहायला आले होते तेव्हा मी म्हटलं आप्पा ही बंदिश मला शिकायची खूप इच्छा आहे. तू म्हणाले तू पुण्याला ये बरी झालीस की मी शिकवता. म्हटलं आत्ताच शिकवालं थोडीशी. म्हणून मी सेटीवर आडवी, ते समोर बसलेले आणि त्यांनी तिथे बसून मला त्या वाजता यंत्रात शिकवलं. मग असं रात्री 9 वाजेसर आजताही बसली. अंतरा काय उद्या सकाळच्या 8 गाडीने जायचे होते. मी अगदी अस्वस्थ झाले की मग अंतऱ्याचं काय. मग ते माझं अस्वस्थ होऊन मला म्हणाले अंतरा शिकवल्याशिवाय मी काही गाडीत बसत नाही. शिकवतो तुला नाही शिकवायचं तर कोणाला शिकवायचं, इतकी अवघड बंदिश असली तरी सुद्धा तिथे शिकवायचं. आणि त्याने अस्तयंत्र शिकवलं आणि ते अस्तयंत्र शिकवायचे आणि घोटून घ्यायचे आपल्यासमोर आणि खाणे खोणे सगळे त्यांच्यासमोर बरोबर तसंच्या तसं आलं पाहिजे. आणि मग मला त्याने सांगितलं की आता ही बंदिश तुला दिली त्याचं सोनं कर असं सांगत असत. ती बंदिश मी घोटली, मला खूप आवडली असल्या कारणाने मी घोटली. पण मला काही गाता येईना त्याच्यात आणि असं वाटायला नुसतं बंदिश म्हणून काय करणार मी. मग मला अगदी रडकून दिला जीवाला, काही केलं तरी तोंड घालताच येत नाही आहे मध्ये. कसं गायचं, कुठल्या राग इतके 6 राग आहेत, ते देसी आहे, थोडी आहे, भैरवी आहे, भोपाल थोडी आहे, जौनपुरी आहे, इतकं सगळं गायचं कसं. तर मग त्यांना मी फोन करून सांगितलं की अहो मला गाता येत नाही आहे आता काय करायचं. तर ते म्हणाले हे बघ बंदिश अजून घोटलेली नाही आहे, ही बंदिश पूर्ती झाली नाही आहे, अस्थायी यंत्रे 1000 वेळा घोट आणि मग पुण्याला ये. म्हणजे अस्थायी यंत्रे बंदिशीच्या शब्दामध्ये घोटायची, आकारात बंदिश घोटायची, इकारात उकारात सगळ्यात घोटायची, म्हणजे मग तुम्हाला बंदिश की शकल देखावर गाव येतो. कारण बंदिशीतले जे खाणे कोणे किंवा जाणं येणं जे सगळं आहे ते तुम्ही गळ्यात पाठ केलं अस्थायी यंत्राचे नोटे हे आकारात गाताना तर तुम्हाला ती बंदिश सुटायला लागली आणि त्याप्रमाणे तसं केल्यानंतर खरोखरच बंदिश मला थोडीफार म्हणता यायला लागली त्यावेळेला. हा त्यांनी किस्सा सांगितला ना तेव्हा मला असं उत्तर मिळालं की कदाचित शिकण्याची शिकवण्याची जी पद्धत होती आणि जी साधनं उपलब्ध होती तेव्हा होती आणि आता नाही असं किंवा आता आहे तेव्हा नव्हती म्हणून पण नव्हे. पण एकंदरीतच जर बंदिशींनी राग परिपूर्णपणे सांगून ठेवलेला असला तर ती बंदिश हे तुमच्याकडे सूत्र राहत शिल्लक. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. हा आता तसा वेळ आपल्याला थोडा आहे कमी, पण वराठीतली बंदिश पण अशीच खूप कॉम्प्लेक्स असा राग आहे आणि फार कोणी ऐकलेलं नाही. गुरुवारी लिमेवानी मला सांगितलेली बंदिश आहे वराठी राग. जरा वराठी बद्दल सांगा थोडं. आणि नाही मराठीची डिस्कशन्स अशी काही नाही आहेत पण वराठीमध्ये मारवा कल्याण भटियार आणि बिभास या रागांची मिश्रण केली त्यातनं हा राग तयार झालेली आहे. एकच बंदिश आहे फक्त आणि ती अल्लादिया खानची स्वरचित बंदिश आहे. राग पण खासावांचा आहे का माहिती नाही. मला वाटतं की हा राग खासावांचा असावा कारण दुसरं कुणी कोणीच गात नाही. अहमद पिया नावाचीच बंदिश आहे. आणि माझे निमय भाई गुरु हे अल्लादिया खासावांचे शिष्य गोविंदबाई शाळीग्राम यांचे ते शिष्य असल्या कारणाने ती तिकडून आलेलीच बंदिश आहे हे नक्की. Ah, 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 ah.
उठलं पाहिजे, हात चपखलपणा.